नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आता पाहूयात आजची बातमी. यंदाची ढोक सांगवीची ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगली. यामध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलनं मोठं यश मिळवत जोरदार बाजी मारली आहे. म्हणूनच या निवडणुकीनंतर गावात पहिल्यांदाच झालेल्या काळूराम मलगुंडे यांच्या वाढदिवसाकडे सर्वांचंच लक्ष एकवटलं होतं. अतिशय उत्साहात आणि जल्लोषात हा वाढदिवस साजरा झालाय. गावासाठी नेहमीच विविध माध्यमातून कामं करणाऱ्या काळूराम यांच्या 34व्या अभिष्ट चिंतनासाठी अनेक मान्यवरांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा वाढदिवस कसा साजरा झालाय आपण पाहूयात. काळूराम मलगुंडे हे ढोकसांगवी गावच्या सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारं प्रभावी तरुण व्यक्तिमत्व. नेहमीच गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या काळूराम यांच्या वाढदिवशी म्हणूनच त्यांच्या हितचिंतकांची आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा अभिष्टचिंतन सोहळा आणखीनच खुलला तो ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जयमल्हार ग्रामविकास पॅनलच्या यशानं. निवडणुकीत पॅनलला घवघवीत यश मिळवून देण्यात काळूराम मलगुंडे यांचाही मोठा वाटा होता. सार्वत्रिक निवडणूक 2018 ढोकसांगवी ग्रामपंचायत निवडणूक 27 तारखेला जयमल्हार ग्रामविकास पॅनल सर्व उमेदवार बहुमताने या ठिकाणी निवडून आले आणि ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच असतील मल्हारी मलगुंडे यांनी जी कामं केली सर्वांच्या घरोघरी गिरणी रस्ते स्ट्रीट लाईट फिल्टर आणि पाणी ह्या 24 तास लाईट अशा जनतेच्या बळावर आणि सर्वांचं सहकार्य या निमित्तानं जयमल्हार ग्रामविकास पॅनल खऱ्या अर्थानं विजयी झाला. आणि आज खऱ्या अर्थानं माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला त्या सहकाऱ्यांचं आणि सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. गाव जेवणाचा झक्कास बेत, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि निवडणूक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह, यामुळे सुद्धा या वाढदिवसाला विशेष महत्त्व आलं. आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब, तसेच मल्हारीदादा मलगुंडे पाटील, सुहासदादा मलगुंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार परिवर्तन पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आलेलं आहे. आणि ढोकसांगवीमध्ये त्यांनी गोरगरिबांना सर्वांना सहकार्य केले म्हणून आज त्यांनी हॅट्रिक केलेली आहे मल्हारीदादांनी. आणि सर्व आहे ना 50, 100 आणि 100 खेळी करून आज निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये कुठलाही तंटा बखडा काहीच नाही आहे. आणि मल्हारीदादा सुहासदादा असतील, आमच्या नवनिर्वाचित सरपंच आदरणीय शोभाताई शेलार असतील, ते गावचा कारभार करणार आहेत. आणि मल्हारीदादा त्यांना गायडन्स करणार आहे, सुहासदादा गायडन्स करणार आहे. आमचे प्रकट दिनाचे आजचे बड्डे बॉय कळूदाद्या मलगुंडे असतील, योगेशदादा मलगुंडे असतील आणि सर्व ग्रामस्थ सर्वांचं हार्दिक अभिनंदन. काळूराम मलगुंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. जयमल्हार ग्रामविकास पॅनलचे मल्हारी मलगुंडे, सुहास मलगुंडे, रामचंद्र भानुदास गोरड, खंडू मलगुंडे, सुभाष मलगुंडे, भाऊसाहेब मलगुंडे, पंढरीनाथ मलगुंडे, नलिनी पाचंगे, गणेशभाऊ पाचंगे, गणेश मकर, वसंत कोळपे, मच्छिंद्र शेलार, भाऊसाहेब श्रीराम, रावसाहेब अभंग आदींनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा दिल्या. आमची बहुजन समाज आखा पार्टी म्हणजे जी आहे आम्ही बहुजन समाज पार्टी अख्खेंनी आम्हाला सगळे आम्ही जे मल्हार पॅनलला विजय केले सगळ्याच उमेदवारांचं आम्ही सरपंच पद असेल सगळे मल्हार क्षेत्र असतील सुवादा जयंतीने अख्खे आम्हाला निवडून दिलं त्या सगळ्यांचं घोरगो समाधानी त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. अशा पद्धतीनं निवडणुकीमुळे द्विगुणित झालेल्या वातावरणात काळूराम मलगुंडे यांचा वाढदिवस पार पडला. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. 200 वर्षांहून अधिक काळ शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारं शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय सुवर्ण पेढी SK खांडरे सराफ अँड ज्वेलर्स भैया सराफ. घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने
हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात तयार करून मिळतील. चांदीच्या पैंजण मध्ये असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडे नवीन सोन्याचा दागिना बनवताना आणि जुनी सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. 91.6 हॉलमार्क ज्वेलरी, शुद्धता व विश्वसनीयता हेच आमचं ब्रीद. आमचा पत्ता सुभाष चौक शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 99 75 61 97 09, 90 28 07 07 07. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या, www.skjewelgroup.in. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.